नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर कव्हर। स्वागत आहे आपलं डीके मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आनंदाची बातमी अशी आहे मित्रांनो, जर तुम्ही 12वी सायन्स मध्ये जर पास झाले असाल आणि जर तुम्ही अविवाहित असाल, म्हणजे तुमचं लग्न झालेलं नसेल, तर यूपीएससी मार्फत एनडीए आणि एनए मध्ये 400 जागांसाठी भरती आलेली आहे। जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मित्रांनो, टोटल जागा आहेत 12वी सायन्स साठी 400 जागा आहेत। आणि परीक्षेचं नाव काय आहे? राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी एनडीए आणि नॅशनल अकॅडमी परीक्षा 2021। तर बघा, इथं पदाचं नाव व तपशील दिलेलं आहे। तर बघा, जे काही पहिलं पद आहे तर ते नॅशनल डिफेन्स अकॅडमी, म्हणजे त्याला आपण एनडीए म्हणतो। तर याच्यापैकी हे जे काही नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे, तर याच्यात 3 एक्झाम होतात। तर त्या कोणासाठी आहेत? बघा, लष्करसाठी आहे, नौदलसाठी आहे आणि हवाई दलसाठी, त्यालाच आपण काय म्हणतो, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स। तर बघा, इथं लष्करसाठी किती आहेत जागा? 208 जागा आहेत लष्करसाठी, म्हणजे लष्करसाठी इथं सगळ्यात जास्त जागा आहेत। परत नौदलसाठी किती आहे, म्हणजे त्याला आपण नेव्ही म्हणतो, तर नेव्हीसाठी 42 आहेत। आणि हवाई दल एअरफोर्ससाठी किती जागा येतात? टोटल 120 जागा। ठीक आहे, ह्या कोणत्या येतात? नॅशनल डिफेन्स अकॅडमी मार्फत जागा येतात, त्यालाच आपण काय म्हणतो, राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी। आणि जे काही येणे त्याला आपण नौदल अकॅडमी म्हणतो। तर बघा, इथं काय दिलेलं आहे? 10+2 कॅडर एंट्री स्कीम। तर याच्यामध्ये किती जागा येतात? 30 जागा येतात। अशा टोटल जागा किती येतात? मग टोटल अशा 400 जागा आहेत। तर बघा मित्रांनो, यासाठी शैक्षणिक पात्रता आहे, जसं की मी तुम्हाला म्हटलं 12वी तुमचं सायन्स। तर 12 जे काही पहिलं पद आहे आपलं एनडीए मार्फत, ज्या काही 3 एक्झाम होतात, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, तर याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे? फक्त तुमचं 12वी उत्तीर्ण पाहिजे तुम्ही, म्हणजे तुम्ही 12वी पास असले तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। आणि जे काही खालचं पद आहे येणे नॅशनल अकॅडमी, तर याच्या काही ज्या 30 जागा आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे? 12वीमध्ये तुमचा PCM ग्रुप पाहिजे, म्हणजेच काय, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ हा ग्रुप तुमचा पाहिजे। तुमचं जर बायोलॉजी असेल, मॅथ वगैरे नसेल, तर मग तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता का? नाही, तुमचा 12वीत PCM हा ग्रुप असला पाहिजे। तर तुम्ही ह्या ज्या काही नौदल अकॅडमीच्या जागा येतात, त्यालाच आपण काय म्हणतो येणे, तर यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। ठीक आहे मित्रांनो, तर बघा इथं वयाची अट काय, इथं आपला जे काही जन्म आहे तर तो 2 जानेवारी 2003 ते 1 जानेवारी 2006 या दरम्यान असावा। जर तुम्ही या डेट ऑफ बर्थमध्ये असाल तर तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता, कारण की भरती UPSC मार्फत होणार आहे मित्रांनो। आणि ही एकदम चांगली भरती आहे। तुम्हाला जर खरंच नेव्हीमध्ये, परत आर्मीमध्ये किंवा मग एअरफोर्समध्ये जायचं असेल, तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो। परत बघा, हे जे काही नोकरी आहे तर ही कुठं लागणार आहे? तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये ही नोकरी करावं लागेल। इथं काही असं फिक्स लोकेशन नाही, तुम्हाला भारतामध्ये कुठं पण जावं लागेल, कारण की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे हे जे काही कशाच्या अंडरखाली येते, संरक्षण खात्याच्या अंडरखाली येते। आणि संरक्षण खातं म्हटल्यावर आपल्याला कुठं पण जावं लागेल, त्यामुळे मी नोकरीचं ठिकाण कुठं असणार आहे? संपूर्ण भारतामध्ये असणार आहे। आपण जर ॲप्लिकेशन फीचा जर विचार केला मित्रांनो, म्हणजेच जे काय आपल्याला फॉर्म भरण्यासाठी फी लागते, तर ज्यांची कॅटेगरी जनरल किंवा OBC आहे, तर त्यांच्यासाठी किती फी आहे? 100 रुपये फी आहे, म्हणजे त्यांना 100 रुपये फी लागेल। आणि हे दोन कॅटेगरी सोडून बाकीच्या ज्या कॅटेगरी आहेत SC ST साठी, तर त्यांच्यासाठी किती फी आहे? त्यांच्यासाठी 0 रुपये फी आहे, म्हणजे त्यांना फी आहे का? नाही, त्यांचा एकदम फॉर्म फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे। म्हणजेच काय, ज्यांची कॅटेगरी जनरल असेल त्यांना 100 रुपये भरावं लागतील, परत ज्या ठिकाणी कॅटेगरी OBC असेल तर त्यांना 100। ह्या दोन कॅटेगरी सोडून बाकीच्या कोणत्या जरी कॅटेगरीचे असेल तर त्यांना किती रुपये? त्यांना 0 रुपये लागतील, म्हणजे त्यांना फीस नाही लागणार। ठीक आहे मित्रांनो, परत बघा, हा जा काही ऑनलाईन अर्ज करायचा आहे, तो ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख किती आहे? इथं 29 जून 2021 तुम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करू शकता, 29 जूनच्या दिवशी। ठीक आहे मित्रांनो, आणि ही जे काही परीक्षा होणार आहे, तर ही परीक्षा कधी होणार आहे? ही परीक्षा होणार आहे 5 सप्टेंबर 2021 या दिवशी। हा मित्रांनो, तुम्हाला सध्या त्यांनी टाईम दिलेला आहे, पण हा टाईम कोरोनामुळे चेंजसुद्धा होऊ शकतो, ही मात्र तुम्ही नोट ध्यानात ठेवा। कारण की मित्रांनो, तुम्ही जे काय तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे 5 सप्टेंबर 2021 दिवशी परीक्षा होणार आहे, तर तुम्ही या दिवशी परीक्षा होणार असं काही डिसाईड करून तुम्ही अभ्यास करा, मग परीक्षा पुढे जाऊ किंवा मग त्याच दिवशी, हे मग आपल्याला नंतरच कळणार बा काय नेमकं होईल ते। ठीक आहे मित्रांनो, तर बघा मित्रांनो, ही आपण ही जे काही NDA मार्फत भरती होणार होती 400 जागासाठी आणि नॅशनल अकॅडमी मार्फत, तर याचा आपण फक्त ओव्हरव्ह्यू बघितला आहे। परंतु मी तुम्हाला असं रिकमेंड करतो मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कोणताही सुद्धा फॉर्म भरता, तर त्या भरतीची जी काही ऑफिशियल PDF येते, म्हणजे त्याला ऑफिशियल नोटिफिकेशन म्हणतो, तर ती आपण वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे। नाहीतर काय होते मित्रांनो, आपण काय करतो, डायरेक्ट ओव्हरव्ह्यू वाचतो, अरे 12वी जागा येतात, इतके इतकं वय आहे, इतकी फी आहे, मी याच्यात बसतो बस। परंतु नेमकं त्यामध्ये एक्झाम कशी असणार आहे, मेडिकल काय होणार आहे, मेडिकलमध्ये काय चेक करतात, हे आपल्याला सगळं काही माहीत असायला पाहिजे। परत सेंटर कसं असणार आहे,
एग्जामची लँग्वेज वगैरे काय, तर ते आपल्याला माहीत करण्यासाठी मित्रांनो आता आपण काय करणार आहोत, आपल्याला जे काही एनडीकडून नोटिफिकेशन आलेले आहे या एग्जामबद्दल, तर ती आता आपण बघणार आहोत. कारण की त्यामध्येच आपल्याला एकदम डिटेलमध्ये कळणार आहे मित्रांनो की नेमकी भरती कशी असणार आहे. चला तर मग मित्रांनो कुठेही जाऊ नका, तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुमच्या मनामधले सगळे डाऊट क्लिअर होतील. चला तर मग आता आपण जे काही नोटिफिकेशन आलेले ते आपण आता बघणार आहोत. तर बघा मित्रांनो हे जे काही नोटिफिकेशन आहे या एनडी एक्झामचं, तर हे कोणाकडून आलेलं आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच काय त्याला आपण UPSC म्हणतो. तर कधी आलं होतं हे नोटिफिकेशन, हे आलं होतं पहा 9 जून 2021. मान्य करतो मित्रांनो आपल्याला थोडा व्हिडिओ बनवण्यात वेळ लागला आहे, कारण की आता आजची 12 तारीख आहे. तर जे असेल ते मित्रांनो, तरी पण आपण आता हे जे काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्या नोटिफिकेशनमध्ये, जे की ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो तर त्याच्या आधी आपल्याला माहीत असायला पाहिजे, ते पॉईंट आपण सध्या बघणार आहोत. तर बघा इथे काय म्हटलेलं आहे, जसं की आपण बघितलं सुरुवातीला लास्ट डेट कधी ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची, 29/6/2021 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. ठीक आहे मित्रांनो, तर बघा आता आपण काय करू, जे काही मेन पॉईंट आहेत तर ते आता आपण बघूया. ठीक आहे मित्रांनो, तर बघा मित्रांनो हे जे काही NDA ची एक्झाम होणार आहे, तर त्यामध्ये काय आहे हा पॉईंट बघा, पेनॉल्टी फॉर रॉंग ॲन्सर. म्हणजेच काय तुम्हाला पेनॉल्टी किती लागणार तुमचा रॉंग ॲन्सर झालं. तर बघा यांनी काय म्हटलेलं आहे, कॅन्डिडेट शूड नोट दॅट देअर विल बी पेनॉल्टी निगेटिव्ह मार्किंग फॉर रॉंग ॲन्सर्स मार्क बाय कॅन्डिडेट इन द ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन पेपर. म्हणजेच काय मित्रांनो हे जे काही एक्झाम होणार आहे, तर ही एक्झाम संपूर्ण ऑब्जेक्टिव्ह आहे आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे. तर ती निगेटिव्ह मार्किंग किती असणार आहे, तर ती जी काही निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो, तर ती आहे 1/3. म्हणजेच काय तुमचे जर एक क्वेश्चन चुकला असेल तर तुमचे मायनस मार्क किती होणार, 0.33 मार्क तुमचे मायनस होणार आहेत. ठीक आहे मित्रांनो, 0.33 मार्क तुमचे वजा होणार, ही महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. म्हणजेच काय हे कोणाला माहीत नसते, आपण काय करतो सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करतो, मग आपल्याला कळते अरे याला तर निगेटिव्ह मार्किंग होती. तर ही गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो. म्हणजेच काय इन शॉर्ट, जर तुमचे 3 क्वेश्चन चुकले तर तुमचा 1 मार्क वजा होणार आहे. तर ही अशी पेनॉल्टी आहे या रॉंग ॲन्सर जर तुम्ही सिलेक्ट केलं तर. ठीक आहे मित्रांनो, ही तुम्ही नोट ध्यानात ठेवा की आपल्या या एक्झामला 1/30 निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे मित्रांनो, आता आपण समोर बघूया. परंतु मित्रांनो समोर जाण्याच्या आधी ही काय असणार आहे मित्रांनो, ही जी एक्झाम आहे तर ही OMR सीटवर होणार आहे, जसे काही MPSC किंवा UPSC होती तशी. आणि ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेनाने गोल करता, तर तुमचा पेन कसा असला पाहिजे, तर तुमचा पेन हा ब्लॅक बॉल पेन असला पाहिजे. तुम्ही जर निळा पेन घेतला तर निळ्या पेनाने तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व म्हणजे ॲन्सर मार्क करायचे आहेत का नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जे काही ब्लॅक बॉल पेन आहे तर त्यांना तुमचे जे काही ऑप्शन आहेत, तर ते ऑप्शन तुम्हाला गोल करायचे. तर ही गोष्ट मित्रांनो ध्यानात ठेवा. चला तर आणखीन समोर बघूया की इम्पॉर्टंट काय आहे. बघा मित्रांनो जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं की टोटल जागा किती आता 400 जागा आहेत, तर त्यापैकी नॅशनल अकॅडमीमार्फत ज्या काही डिफेन्सच्या जागा आहेत, तर त्या टोटल जागा आहेत डिफेन्सच्या 370, त्यापैकी 208 आर्मीसाठी, 42 नेव्हीसाठी आणि 120 कशासाठी येतात, एअरफोर्ससाठी येतात. ठीक आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये जे काही 28 ग्राउंड ड्युटी आहेत त्या पण इन्क्लूड केलेल्या आहेत, म्हणजे समाविष्ट केलेल्या आहेत मित्रांनो. परत NA म्हणजेच काय, त्याला आपण नेवल अकॅडमी 10+2 कॅडेट स्कीम, एंट्री बेस किती आहेत जागा, अशा 30 आहेत आपण सुरुवातीला बघितल्या आणि टोटल किती आहेत मग 400 जागा आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर याचं हे ज्या काही जागा आहेत तर आता यांनी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, हे तुम्हाला याच्यात दिसत आहे. आपण जर आणखीन पुढे गेलो मित्रांनो, तर आता इथं पॉईंट आहे सेंटर ऑफ एक्झामिनेशन, म्हणजेच आपल्या एक्झामचं सेंटर कोणतं असणार आहे. तर बघा इथं हे जे काही खाली सेंटर दिलेले आहेत मित्रांनो, हे वाले तुम्हाला जसं काही स्क्रीनवर दिसत आहे, जसं की आगरताळा, अहमदाबाद वगैरे असे काही जे पूर्ण सेंटर आहे, तर याची तुम्ही लिस्ट वाचून घ्या. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तुम्ही, तर महाराष्ट्रामध्ये सेंटर कोणतं असणार आहे, जे काही मुंबई आणि नागपूर आहे हे वालं, तर हे सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये असणार आहे. तर बाकी जर तुम्हाला राज्यामध्ये टाकायचं असेल तर तुम्ही त्या राज्यानुसार याच्यातलं सेंटर तुम्ही निवडू शकता. तर ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवा की सेंटर नेमकं एक्झामिनेशनचं कोणतं असेल. चला मित्रांनो आणखीन आपण पुढे जाऊया. तर बघा मित्रांनो आता या PDF1ला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजेच ती आहे एक्झाम. तर बघा इथं Appendix 1 दिलेलं आहे, द स्कीम अँड सिलेबस ऑफ एक्झामिनेशन. तर बघा स्कीम ऑफ एक्झामिनेशन इथं काय दिलेलं आहे हे मला तुम्हाला दिसत असेल, स्कीम ऑफ एक्झामिनेशन. तर बघा यांनी म्हटलेलं आहे, द सब्जेक्ट्स ऑफ द रिटन एक्झामिनेशन, द टाइम अलाऊ अँड द मॅक्झिमम मार्क्स अलाउड टू इच सब्जेक्ट विल बी ॲज फॉलोज. म्हणजेच काय जे काय आपले एक्झाम होणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप, तर तिचा टाईम किती असणार आहे, त्याला मॅक्झिमम मार्क किती, म्हणजे टोटल जास्तीत जास्त मार्क किती असणार आहेत आणि सब्जेक्ट काय काय असणार आहे, तर त्यांनी खाली दिलेलं आहे. तर बघा याच्यामध्ये सब्जेक्टमध्ये काय दिलेलं आहे, मॅथमॅटिक्स, त्याचा कोड काय दिला आहे 01, आणि ड्युरेशन किती असणार आहे त्याचा
दोन घंटे अर्धा तास म्हणजे त्याला आपण अडीच घंटे असं काही म्हणतो आणि मॅक्सिमम मार्क किती आहेत त्याचे 300 मार्क आहेत मित्रांनो बघा तुम्हाला हे सुरुवातीच्या ज्याच्यामध्ये दिसत असेल मॅथेमॅटिक्स ठीक आहे मित्रांनो परत बघा आता जनरल एबिलिटी टेस्ट ती किती आहे त्याचा कोड काय आहे 02 आणि त्याचा सुद्धा ड्युरेशन किती असणार म्हणजे वेळ किती असणार त्याला अडीच तास आणि त्याचे मॅक्सिमम मार्क किती आहेत त्याचे मॅक्सिमम मार्क मित्रांनो 600 आहेत ठीक आहे बाकी मॅथमॅटिक्स किती होते 300 होते परंतु जनरल एबिलिटी टेस्ट किती आहे 600 असे टोटल मार्क किती आहेत मित्रांनो या दोन्ही एक्झामचे कशामध्ये मॅथमॅटिक्स आणि जनरलमध्ये 900 मार्क आहेत टोटल ठीक आहे ही आपली पहिली टेस्ट आणि बघा इथं काय होणार आहे परत SSB टेस्ट और इंटरव्ह्यू असं काय म्हणतो आपण त्याला केवळ तर ही टेस्ट किती मार्काची असणार आहे मित्रांनो ही टेस्ट 900 मार्काची असणार आहे बघा इथं दिलेलं आहे 900 मार्क ठीक आहे मित्रांनो म्हणजेच काय मॅथमॅटिक्स आणि जनरल एबिलिटी टेस्ट 900 मार्कची आणि SSB और SSB टेस्ट और इंटरव्ह्यू किती मार्काचा 900 मार्काचा मित्रांनो ठीक आहे हे तुम्ही इथं ध्यानात ठेवा परत बघा इथं खाली गेल्यानंतर आपल्याला इथं सिलेबस दिलेला आहे सिलेबस ऑफ द एक्झामिनेशन पेपर फर्स्ट हा कशाचा असणार आहे मॅथमॅटिक्स असणार आहे जसं की आपण सुरुवातीला बघितलं मॅथमॅटिक्सला किती मार्क आहेत इथं 300 मार्क आहेत तर बघा याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे यांनी याच्यामध्ये मित्रांनो इथं अल्जेब्रा दिलेलं आहे अल्जेब्रामध्ये काही जे पॉईंट आहेत तर तुम्ही बघून घ्या ठीक आहे परत बघा इथं मॅट्रायसेस आणि डिटर्मिनंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये पॉईंट तुम्ही बघून घ्या ट्रिग्नॉमेट्री बघा ट्रिग्नॉमेट्रीमध्ये पॉईंट दिलेले आहेत ते तुम्ही बघून घ्यायचे परत ॲनालिटिकल जॉमेट्री अप टू अँड 3 डायमेन्शन म्हणजेच काय जे काय 2 आणि 3 डायमेन्शनची ॲनालिटिकल जॉमेट्री आहे तर ती सुद्धा याच्यामध्ये चॅप्टर दिलेले आहेत तर त्यामधले पॉईंट तुम्ही बघून घ्यायचे कोणकोणते परत बघा इथं डिफरन्शियल कॅल्क्युलससुद्धा दिलेलं आहे 6 नंबरला इंटिग्रल कॅल्क्युलस अँड डिफरन्शियल इक्वेशन्स हे सुद्धा चॅप्टर दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही बघून घ्या पॉईंट काय काय वेक्टर अल्जेब्रा सुद्धा दिलेलं आहे स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी सुद्धा दिलेलं आहे असं हे तुम्हाला पेपर फर्स्टला सिलेबस असणार आहे मॅथमॅटिक्स ठीक आहे मित्रांनो त्याला किती मार्क आहेत 300 मार्क परत बघा इथं आता पेपर सेकंड दिलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो जनरल ॲबिलिटी टेस्ट मॅक्झिमम मार्क किती आहेत त्याचे 600 मार्क आहेत परत बघा मित्रांनो हे जे काही जनरल ॲबिलिटी टेस्ट आहे तर यामध्ये दोन पार्ट केलेले आहेत तर पहिल्या पार्टमध्ये आहे इंग्लिश आणि इंग्लिशला मार्क किती आहेत 200 म्हणजे आता उरले किती 400 मार्क तर परत पार्ट सेकंड कशाचं आहे जनरल नॉलेज आहे त्याला किती मार्क आहेत 400 मार्क आहेत असं हे जे काही जनरल ॲबिलिटी टेस्ट आहेत जी काही टोटल 600 मार्काचे तर ते दोन याच्यामध्ये यांनी डिवाइड केलेलं आहे एक इंग्लिश त्याला 200 मार्क आणि दुसरं काही जनरल नॉलेज त्याला किती 400 मार्क तर बघा इंग्लिशमध्ये आपल्याला काय येणार आहे हे जे काय तुम्हाला टॉपिक दिसत आहे तर या टॉपिकनुसारच तुम्हाला इंग्लिशमध्ये येणार आहे तर त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे मित्रांनो परत बघा इथं जनरल नॉलेजमध्ये यांनी हे चॅप्टर म्हणा किंवा सब्जेक्ट म्हणा काही दिलेलं आहे तर त्यानुसार तुम्ही अभ्यास करायचा आहे तर नेमके जे काही चॅप्टर किंवा सब्जेक्ट दिलेलं आहे तर ते आपण आता एक एक बघणार आहोत तर बघा सेक्शन मध्ये आहे फिजिक्स ठीक आहे तर या फिजिक्समध्ये जे काही यांनी खाली पॉईंट दिलेले आहेत तर त्यानुसार तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे मित्रांनो हे वाले बघा हे तुम्ही बघून घ्या ठीक आहे परत बघा सेक्शन बीमध्ये केमिस्ट्री आहे सेक्शन बीमध्ये काय केमिस्ट्री आहे तर केमिस्ट्रीमध्ये सुद्धा इथं पॉईंट दिलेले आहेत तर तुम्ही ते बघून घ्यायचे ठीक आहे मित्रांनो परत सेक्शन सीमध्ये बघा इथं काय जनरल सायन्स त्याला आपण काय म्हणतो सामान्य विज्ञान तर सामान्य विज्ञानमध्ये सुद्धा इथं जे काही पॉईंट दिलेले त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे परत बघा सेक्शन डीमध्ये काय आहे हिस्ट्री फ्रीडम मुवमेंट म्हणजेच काय त्याला आपण इतिहास आणि त्याला स्वातंत्र्याची चळवळ किंवा स्वातंत्र्याची मुवमेंट असं काय म्हणतो तर त्याच्यामध्ये हे वाले पॉईंट येणार तर त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे ठीक आहे मित्रांनो परत बघा इथं सेक्शन ईमध्ये काय ज्योग्राफी तर ज्योग्राफीमध्ये काय काय पॉईंट येणार आहेत ते तुम्ही याच्यात बघून घ्या त्यानुसार अभ्यास करा परत सेक्शन एफमध्ये काय करंट इव्हेंट्स म्हणजे त्याला आपण करंट अफेअर किंवा चालू घडामोडी असं काय म्हणतो तर चालू घडामोडी नेमके कोणकोणते पॉईंट येणार आहेत तर याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो इथं एक महत्त्वाची नोट अशी दिलेली आहे ही वाली नोट तर यांचं म्हणणं काय जे काय आपण सेक्शन बघितलं मित्रांनो हे वाले समजा सेक्शन एफ सेक्शन ई तर असे काय जे सेक्शन आहेत पार्ट बीमध्ये जनरल ॲबिलिटी टेस्टमध्ये तर त्याचं जे काही यांनी वेटेज दिलेलं आहे मित्रांनो तर हे कसं दिलेलं आहे जसं काही समजा धरून चला ते काही सेक्शन ए आपला तर त्याला अप्रॉक्झिमेटली वेटेज किती असणार आहे त्याचं 25% तसंच समजा इथं सेक्शन एफ बघितला तर त्याला किती असणार आहे 10% वेटेज अप्रॉक्झिमेटली रिस्पेक्टिवली म्हणजेच प्रत्येकाला असं असणार आहे असं यांनी या नोटमध्ये म्हटलेलं आहे तर बघा मित्रांनो आता काय इंटेलिजन्स अँड पर्सनॅलिटी टेस्ट जसं की आपण ती बघितलं होतं सुरुवातीला इंटेलिजन्स अँड पर्सनॅलिटी टेस्ट किती मार्कला असणार आहे मित्रांनो 900 मार्कला असणार आहे म्हणजे टेस्ट फर्स्टमध्ये मॅथमॅटिक्स आणि जनरल ॲबिलिटी टेस्ट 900 मार्क आणि सेकंडमध्ये काय आहे SSB टेस्ट और इंटरव्ह्यू किती मार्काला आहे
900 मार्क लाय तर आता आपण ते कसं असणार आहे ते वाला बघूया मित्रांनो तर बघा मित्रांनो इथं इंटेलिजन्स अँड पर्सनॅलिटी टेस्ट ही जे काही 900 मार्क लाय एग्जाम होणार तर त्यामध्ये काय बघा द एसएसबी प्रोसिजर कंसिस्ट ऑफ टू स्टेज सिलेक्शन प्रोसेस स्टेज 1 अँड स्टेज 2 म्हणजे याची काय परत काय होणार आहे यात दोन सिलेक्शन प्रोसेस होणार आहे एक स्टेज 1 आणि दुसरी काय स्टेज 2 वाली आहे मित्रांनो ठीक आहे हे बघा इथं स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये सुद्धा ही एग्जाम होणार आहे परत बघा ओनली दोज कॅंडिडेट्स हु क्लियर द स्टेज फर्स्ट आर परमिटेड टू अपीयर फॉर स्टेज सेकंड परत त्यांनी काय म्हटलंय जे कॅंडिडेटनी स्टेज 1 क्लियर केलेली आहे इंटेलिजन्स अँड पर्सनॅलिटी टेस्ट मधली तर तेच कॅंडिडेट स्टेज 2 साठी पात्र असणार आहेत परत बघा इथं स्टेज 1 मध्ये काय दिलेलं आहे हे बघा इथं दिलेलं आहे स्टेज 1 याच्यामध्ये काय स्टेज 1 कंप्राइजेस ऑफ ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग ओआयआर टेस्ट आर पिक्चर परसेप्शन डिस्क्रिप्शन टेस्ट पीपी अँड डीटी द कॅन्डिडेट्स विल बी शॉर्टलिस्टेड बेस्ड ऑन कॉम्बिनेशन ऑफ प्रिफरन्स इन ओआयआर टेस्ट अँड पीपी अँड डीटी म्हणजेच काय मित्रांनो यामध्ये काय आहे ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग त्यालाच आपण ओआयआर काय म्हणतो तर ही ओआयआर नावाची टेस्ट होणार आहे आणि नंतर काय होणार आहे पिक्चर परसेप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्ट ही सुद्धा होणार आहे ठीक आहे मित्रांनो तर सिलेक्शन कॅन्डिडेटचं कसं होणार आहे मित्रांनो या दोन याच्यामध्ये शॉर्टलिस्ट झाल्यानंतरच याचा स्टेजमध्ये म्हणजे स्टेज 1 मध्ये याचं शॉर्टलिस्ट होणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे जसं की आत्ताच म्हटलं मी जर तुम्ही स्टेज 1 मध्ये शॉर्टलिस्ट झाले तरच तुम्ही स्टेज 2 साठी पात्र होणार आहात नाहीतर होणार आहे का नाही तर बघा इथं स्टेज 2 मध्ये काय म्हटलेलं आहे स्टेज 2 कंप्राइजेस ऑफ इंटरव्ह्यू याच्यामध्ये इंटरव्ह्यू होणार आहे परत आणखीन काय होणार आहे ग्रुप टेस्टिंग ऑफिसर टास्क सायकोलॉजी टेस्ट अँड द कॉन्फरन्स म्हणजेच काय याच्यामध्ये 4 सब कॅटेगरी आहेत काय पहिला इंटरव्ह्यू दुसरं ग्रुप टेस्टिंग ऑफिसर टास्क परत सायकोलॉजी टेस्ट आहे आणि कॉन्फरन्स सुद्धा होणार आहे दिस टेस्ट आर कंडक्टेड ओव्हर 4 डेज ही कधीपर्यंत चालणार आहे मित्रांनो टेस्ट ही 4 डेज चालणार आहे कोणती स्टेज सेकंड मधली ठीक आहे स्टेज सेकंड कशाची मित्रांनो परत हे जे काय आपलं इंटेलिजन्स अँड पर्सनॅलिटी टेस्ट त्यामध्ये जी काही स्टेज सेकंड आहे ती 4 दिवस चालणार आहे द डिटेल्स ऑफ दिस टेस्ट आर गिव्हन ऑन द वेबसाईट जॉईन इंडियन आर्मी .nic.in हे जे काही आपली टेस्ट होते स्टेज 2 तर याची सगळी डिटेल कशामध्ये दिली आहे मित्रांनो हे जे काही तुम्हाला वेबसाईट दिले जॉईन इंडियन आर्मी .nic.in या वेबसाईटवर दिलेली आहे तर अशा प्रकारे ही जे काही एक्झामचा पॅटर्न होता मित्रांनो ही एक्झाम दोन पार्टमध्ये पहिल्या याच्यामध्ये जी काही एक्झाम होणार तिला 900 मार्क आणि सेकंडमध्ये तिला 900 मार्क परत त्यामध्ये आपण बघितलं की सब पार्ट काय काय ठीक आहे मित्रांनो तर अशी एक्झामिनेशनबद्दल ही डिटेल माहिती आपण घेतली परत बघा मित्रांनो यामध्ये तुम्हाला अँसर वगैरे कसं काय लिहायचं आहे तर ह्या PDFमध्ये दिलेलं आहे तुम्ही ते बघून घ्यायचं आहे मित्रांनो आपण काय करत आहोत सध्या इम्पॉर्टंट जे काही पॉईंट आहेत तर तेच आपण इथं बघत आहोत तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे काही इम्पॉर्टंट माहिती होती एक्झामिनेशनबद्दल तर ती आपण बघितली आहे परत बघा इथं काय दिलेलं आहे मेडिकल स्टँडर्ड्स अँड प्रोसिजर फॉर मेडिकल एक्झामिनेशन फॉर ऑफिसर्स एंट्रीज इन टू आर्मी म्हणजे तुम्हाला जर आर्मीमध्ये जायचं असेल मित्रांनो तर याच्यामध्ये मेडिकलचे स्टँडर्ड आहेत तर ते तुम्हाला ते फॉलो करावंच लागतील जर तुम्ही मेडिकलमध्ये बसले तरच तुम्ही हा फॉर्म किंवा एक्झाम देऊ शकता म्हणजेच काय तुम्ही जर मेडिकलमध्ये पास झाले तर तुम्ही लागले तुम्ही जर नापास झाले तुमची टेस्ट कितीसुद्धा चांगली जाऊ तर तुम्ही आर्मीमध्ये लागणार का नाही लागणार तर हे जे काही मेडिकल स्टँडर्ड आहे मित्रांनो तर हे तुम्ही काय करा PDFमध्ये आपल्याला दिलेलं आहे हाईटनुसार वेटनुसार जसं काही इथं दिलेलं आहे तर ते तुम्ही सगळं बघून घ्या मित्रांनो कारण आता आपण जर आपण PDFमध्ये जर घेतलं समजा तर हा व्हिडिओ खूप मोठा काय होईल ठीक आहे मित्रांनो तर त्यामुळे ही जे काही PDF आहे तर या PDFमध्ये सगळी डिटेल दिली आहे तर ती तुम्ही बघून घ्यायची जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला मित्रांनो तर मी जसं काही तुम्हाला सांगितलं आपल्या कमेंटमध्ये तुम्ही लिहा किंवा आपला जे काही टेलिग्राम ग्रुप आहे तर त्या टेलिग्राम जॉईन करून तुम्ही तुमचे जे काही अडचण आहेत तर त्या तुम्ही सांगू शकता तर ही जे काही PDF आहे मित्रांनो ही टोटल 95 पेजेसची PDF आहे ठीक आहे मित्रांनो तर आपण याच्यातले जे काही शॉर्ट माहिती आहेत म्हणजे जे काही आपल्याला महत्त्वाचे आहेत तर ते आपण इथं बघितलेले आणि इथं बघा इथं मित्रांनो प्रमोशनल ॲव्हेन्यूज दिला जाईल म्हणजे काय तुमचं प्रमोशन कसं होणार आहे पहिल्यांदा तुम्ही काय असणार आहे लेफ्टनंट असणार आहे कशामध्ये आर्मीमध्ये परत नेव्हीमध्ये सब लेफ्टनंट एअरफोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर त्यानंतर तुमची पोस्ट कशी होणार आहे सगळ्यात शेवट काय होणार आहे तुमचं आर्मीमध्ये गेलं तर तुम्ही जनरल होणार आहे नेव्हीमध्ये गेलं तर ॲडमिरल परत एअरफोर्समध्ये गेलं तर एअर चीफ मार्शल जसं की आपण आर्मीमध्ये म्हणतो मित्रांनो सध्याचे जनरल कोण आहेत मनोज मुकुंद नरवणे तर जसं तुम्हाला व्हायचं असाल मनोज मुकुंद नरवणेसारखं तर तुम्हाला ह्याच्या काही स्टेप दिलेल्या आहेत तर या सगळ्या स्टेपमधून तुम्हाला जावं लागेल तरच तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकाल तर अशी महत्त्वाची माहिती होते मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की जे पण विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत आणि मी जसं
आधीच आपण सुद्धा व्हिडिओ मध्ये म्हणतो मित्रांनो की आपलं एमच असं आहे की जे पण विद्यार्थी आहेत तर त्यांना फॉर्म भरण्याच्या आधी एक ना एक पॉइंट क्लियर झाला पाहिजे, कारण की फॉर्म भरल्यानंतर कळालं नाही पाहिजे की अरे मी त्याच्यामध्ये असं असं आहे, म्हणजे त्यांच्या मनामध्ये शंका वगैरे काहीच राहिली नाही पाहिजे. हेच आपलं एम आहे किंवा गोल आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करा. आणि मित्रांनो आपल्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. म्हणजेच काय, ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर ते तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता मित्रांनो की ज्याला NDA मध्ये जायचं असेल तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. आणि ही एक्झाम कोण करणार आहे, UPSC मार्फत एक्झाम होणार आहे. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.